माढा लोकसभा मतदारसंघामध्ये हाय वोल्टेज लढत जी आहे ती या मतदारसंघामध्ये झाली होती. माढा लोकसभा मतदारसंघातील या लक्षवेधी लढतीमध्ये आता या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याबाबत देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता या लक्षवेधी लढतीमध्ये आता हाय वोल्टेज शर्यती देखील लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा भाजपा विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गट या दोन्ही गटामध्ये जी आहे ती काटेकी ठक्कर आपल्याला इथं होताना पाहायला मिळाली. प्रत्यक्षात 4 जूनला या निवडणुकीचा निकाल लागणार असला तरी ग्रामीण भागामध्ये या निकालासंदर्भात अनेक पैजा देखील लागताना पाहायला मिळत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 1 लाखाची शर्यत हा विषय चर्चेचा नुकताच ताजा असला तरी माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा तुतारीच होणार, धैर्यशील मोहिते पाटील हेच माढ्याचे खासदार होणार हा आत्मविश्वास घेऊन माढा तालुक्यातील 22 येथील योगेश पाटील आणि निलेश पाटील या दोघा भावंडांनी युवा शेतकऱ्यांनी थेट शरद पवारांचीच तुतारी या मतदारसंघात निवडून येणार अशी पैज लावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पैज ही साधी सुधी नसून तब्बल 11 बुलेटची ही शर्यत जी आहे ती लावलेली आहे. त्यामुळं या शर्यतीकडे देखील आता माढा लोकसभा मतदारसंघासह राज्यभराचं देखील लक्ष वेधलं गेलं आहे. आतापर्यंत आपण रोखीच्या शर्यती पाहिल्या असतील, मात्र ही जवळपास 30,25,000 शर्यत मानली जाते. आणि या शर्यतीचा जर नेमकं आपण अर्थ काय, नेमकी कशासाठी ही शर्यत लावली, आपल्यासमोर निलेश पाटील आहेत. निलेशजी काय सांगाल, एकीकडे युवा शेतकरी म्हणून आपण शेतात काम करताय आणि दुसरीकडे ही जम्बो शर्यत कसं पाहिजे, नेमकं काय उद्देश आहे? उद्देशाचा एकच उद्देश आहे, 10 वर्षाखाली या भाजप सरकारने शेतकरी आम्हा शेतकऱ्याला पाक पिळवणूक केलेली आहे. त्यामुळे कांद्याचा भाव, वाढती महागाई, औषध, खतं, GST ह्या सगळ्याचा शेतकऱ्याला फटका बसलेला आहे. त्यामुळं आम्ही ह्यावेळेस ठरवलं की शरद पवार कृषीमंत्री असताना 10 वर्षाखाली एकही असं शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नव्हता किंवा औषध महागाई कुठलीही महागाईचा झळ बसली नव्हती. त्यामुळं ह्यावेळेस शरद पवार यांच्या तुतारीलाच निवडून आणायचं हे आम्ही सगळे मित्र कंपनी ध्येय बांधलं होतं. त्यामुळे आपला विश्वशांती ग्रुप हा मोठ्या प्रमाणात माढा तालुक्यात विस्तारलेला आहे. त्या विश्वशांती ग्रुपच्या वतीनं आपले हाक आमची साथ तुमची असा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपला 1,000 सदस्य आहेत. त्या 1,000 सदस्यानं एकाना एका सदस्यानं सगळे तुतारी त्यांची मीटिंग घेतली. मी स्वघरी बोलवून त्यांना सांगितलं आपल्याला ह्या ह्या आपल्या अडचणी, शेतकऱ्याच्या अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यावेळेस शरद पवार साहेबांनाच तुतारीलाच मतदान करायचे. त्यामुळे कुणाचं काय हितलं, लोकलचं आपलं हित काय असतं, वैचारिक दृष्टी म्हणजे मतभेद असतील काय असतील ही बाजूला सरून आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी की आपल्याला तुतारी ह्या चिन्हालाच मदत करायची. या मतदारसंघामध्ये अनेक नेतेमंडळींच्या देखील सभा झालेल्या पाहायला मिळाल्या. देशाचे पंतप्रधान देखील यांची देखील माळशिरसमध्ये सभा पार पडली होती. देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा पार पडली. नितीन गडकरी येऊन गेले. एकीकडे भाजपचं आणि आमदार जे आहेत ते भाजपाकडे देखील जास्तीत जास्त या मतदारसंघातले होते. मग एकीकडे असं असताना तुतारीच ही निवडून घ्या हा आत्मविश्वास कुठून नेमका? नाही, तुतारी पुढारी एकीकडे झाले, शेतकरी एकीकडे झाले. शेतकऱ्यापुढं पुढारी हा कुठला मोठा नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की तुतारीलाच मतदान द्यायचं. माढा तालुक्यात तरी 70% मतदान तुतारी ह्या बोललं जाते, तुतारी ह्या चिन्हासमोर झालेला आहे. तरी पण 4 तारखेला कळलं की 70% झालं का 80% झालं, त्यावेळेसच चित्र स्पष्ट होईल. पण 70% माढा तालुक्यातून झालेलं आहे. त्यामुळे माढा तालुक्यानं कमीत कमी 30,000 ते 40,000 लीड येणार आहे माढा मतदारसंघातून. बरं, म्हणजे ही बुलेटची शर्यतीची नेमकी संकल्पना कशी पुढे आली? रोकेच्या देखील शर्यती राज्यभरामध्ये लागताना पाहायला मिळतात, मात्र 11 बुलेट एवढी तगडी शर्यत का लागू वाटली? 11 तगडी बुलेट ही शेतकऱ्याची बुलेट ही हौशीची गोष्ट आहे. शेतकऱ्याला बुलेट मिळत नाही, त्यामुळं आम्ही बुलेटच ही शर्यत आपण लावू हे आमचा दोघांचा भावाचा विचार झाला आणि आपण 11 बुलेट शर्यत लावू. आम्ही काही जास्त मोठा शेतकरी नाही, छोटा शेतकरी आहे. पण ही 10 वर्षाची झळ पोचल्यामुळं शेती ठेवून एकूण शेती आपण शर्यत लावू म्हणलं. शेती ठेवूनच काय करायचं, शेतीत लुसकाणं तोटा जरवळ कर्ज वाढतच चालले. त्यामुळे शेती एकूण आपण ही शर्यत लावू. म्हणजे शेतीतलं एकीकडे नुकसान आहे प्रचंड आणि नुकसान भाजपाला भाजपामुळे कुठंतरी झालंय अशी भावना घेऊन आणि शरद पवारांविषयी शेतकऱ्यांविषयी त्यांची जे ध्येय धोरणं होती ती निश्चितच फलदायी होती. आणि शरद पवार गटाचाच खासदार या मतदारसंघातून निवडून येणाराचा आत्मविश्वास त्यांनी सांगितला. आपल्यासमोर योगेशजी पाटील आहेत. नेमकी ही काय संकल्पना आहे, कसं तुमचं चॅलेंज असणार आहे आणि विरोधकांनी या चॅलेंजकडे कसं पाहायचं, एकंदरीत काय सविस्तर माहिती द्याल? हे आमचं चॅलेंज असं आहे की जर भाजप कार्यकर्त्याला जर त्यांना गॅरंटी असेल की बाबा माढा मतदारसंघामध्ये कमळ निवडून येईल तर दोघांनी शर्यत लावायची. शर्यती स्वरूप असं असेल की दोघांनी शोरूमला जायचं आणि 2,75,000 दोघांनी तिथं भरायचं आणि तिथे एक नोटरी होणार की जो विनर होईल त्यांनी दोन्ही गाड्या घेऊन जायचं किंवा एक गाडी आणि 2,75,000
विनरवाल्याने घेऊन जायचं. बरं, 11 बुलेटची नेमकी संकल्पना का लढू वाटली आणि 11 बुलेटची किंमत जवळपास 30,25,000 इतकी होती, 2.5 लाख रुपयाची बुलेट आहे. आतापर्यंत असं कोण आलंय का समोर या शर्यतीचा स्वीकारायला? आव्हान नाही ना, अजून तरी एकही कॉल आलेला नाही शर्यत स्वीकारण्यासाठी. बरं, नेमका या काय आत्मविश्वास एवढा नेमका कुठून आलाय? आत्मविश्वास म्हणजे जे फडणवीसचं नीच राजकारण आहे त्याच्यावरून शेतकरी एवढा पेटलेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना एवढा त्यांचा फटका आहे जे म्हणजे प्रत्येक गोष्टी सर्व सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे सगळ्यांनी निश्चय केलेला आहे की यावेळी शरदचंद्र पवार साहेबांना निवडून द्यायचं. कुठल्याही शोरूम मध्ये जाऊन ही बुलेट बुक करा असं काय आव्हान आहे का तुमचं? काय आव्हान आहे नाही. कोरवाडी शोरूम, कुरवाडी शोरूमला येऊन, कुरवाडी शोरूम, चव्हाण शोरूम. हे चॅलेंज स्वीकारण्याच्या संदर्भातली एक माहिती देखील समोर येताना पाहायला मिळते. फलटण भागातील असलेले अनुप शहा जे यांनी पाटील भावंडांची जी चॅलेंज आहे ती स्वीकारल्याची माहिती मिळते. आपल्या समवेत निलेशजी पाटील आहेत. काय सांगाल एकीकडे शर्यतीचा आणि तुतारीचा आत्मविश्वास, दुसरीकडे तुमची स्वीकार शर्यत स्वीकारल्याची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळते. अनुप शहा यांनी चॅलेंज स्वीकारले, कसं असेल आपलं उत्तर? आपलं उत्तर त्यांचं स्वागत आहे चॅलेंज स्वीकारल्याबद्दल. त्यामुळे त्यांनी चॅलेंज लांबून स्वीकारवणी, त्यांनी कुरवाडी शोरूमला चव्हाण मोटरला येऊन त्यांनी चॅलेंज स्वीकारावं. 2.75 तिथं त्यांनी भरावं, 2.75 आम्ही तिथे भरणार, दोघांनी दोघांच्या नावावर 2.75 2.75 भरावं आणि नोटरी करावी. त्यांची नोटरी देखील होणार, नोटरी होणार. तिथं कमळ आल्यानंतर ती अनुप शहा ह्याने ते 2 गाड्या घेऊन जाव्या, तुतारे आले तर 2 गाड्या आम्हाला राहणार. बरं, आणि एकीकडे असं जर असलं तर नेमकं कुरवाडी शोरूमलाच हे पैसे भरण्याचं का तुमचं आव्हान आहे? कुरवाडी शोरूमला इमर्जन्सी एखादा दुसरा जास्त लगेच आला तरी तिथं गाड्या बुकिंग असावं, त्यासाठी कुरवाडी शोरूमच हे आम्ही निवडलेलं आहे. आमच्या भागात शोरूम आहे त्यामुळं आम्ही ते शोरूम कुरवाडी शोरूम निवडलेलं आहे. आपल्या समोर काही शरद पवार गटाचे समर्थक देखील आहेत. नेमकं कसं आव्हान बघायचं? एकीकडे आपल्याच गावातल्या भावंडांनी शर्यत लावली आणि दुसरीकडे आव्हान देखील स्वीकारलं जाते. आव्हान ही काय नाही, तरीच निवडून येणार, मीही लावणार नाही शरीर. अनुप शहा गेल्या 5 वर्षाखाली आलते, त्याच्यावर दिसले नाहीत, ह्या इलेक्शनला सुद्धा आले नाहीत. गेल्या 5 वर्षाखाली इथं मुंडीम भागातच होते ते अनुप शहा, परत 5 वर्ष फिरकले सुद्धा नाहीत. का आम्ही गेल्या बारीनं कमळाचं काम केलं, त्यांच्या बरोबर काम केलं, पण परत आमचा फोन सुद्धा रिसिव्ह केला नाही त्यांनी अनुप शहानी. त्यांची शर्यतीचं कसं बघतात? स्वीकारलं म्हणतात त्यांनी येऊन इथं स्वीकारावे ना, त्यांनी यावं कुरडोडीला येऊन पैसे भरावं. नुसतं चॅलेंज नुसतं माध्यमावर न सांगता इथं कुरवाडी शोरूमला जे आहे ते बुलेटच्या शोरूमला येऊन त्यांनी चॅलेंज स्वीकारून पैसे देखील भरण्याचं आव्हान जे आहे ते पाटील भावंडांनी केले. दरम्यान आता रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे समर्थक आता हे चॅलेंज कृतीतून स्वीकारणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, मोंडनीम सोला.